आपल्या बरोबर सध्या बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे गुटचे प्रत्याशी मुरजीभाई पटेल आहेत, ते सध्या कार्यकर्ता त्यांच्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. काका, तुम्ही हा इलेक्शन जे आहे त्याचे तुमचे तीन मुद्दे कोणते आहेत? आम्ही विकासाच्या मुद्द्यावर हा निवडणूक लढतोय. सर्वात प्रथम मुद्दा आहे तो अंधेरीपुरमध्ये ट्रॅफिकची समस्या, सर्वात मोठी ट्रॅफिकची समस्या आहे. जवळजवळ 12 ते 13 DP रोड उघडे करावा लागतील आणि DP रोडवर जे घर आहेत त्यांना अंधेरीमध्येच घर द्यायचे आमचा प्रयत्न आहे. दुसरा मुद्दा हॉस्पिटलचा आहे. अंधेरीपुरमध्ये एकही सरकारी हॉस्पिटल नाही, एक आणि स्लम एरिया जास्त आहे, लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये परवडत नाही, म्हणून एक सरकारी हॉस्पिटल अंधेरीपुरमध्ये पाहिजे. पण तुम्ही सर जे हे वादे करता तो कसा करणार? कारण इथे प्लॉट रिझर्व आहे हॉस्पिटलसाठी आणि नोकरीचा पण विषय, तुम्ही एक बेरोजगारीचा इश्यू पण घेतलाय. अंधेरीपूर हब आहे, इंडस्ट्री हब आहे. पूर्ण मुंबईत सर्व टॅक्स कुठल्या येण्यात जात असेल ते अंधेरीपूर्वमध्ये टॅक्स पे जात आहेत आणि एवढा मोठा हब आहे, लोक बाहेरून इथे कामाला येतात. अंधेरीला मुलांना विरार, वसई किंवा मुंबई कामाला जावं लागतं. आमचं एवढंच म्हणणं आहे की अंधेरीच्या युवकांना अंधेरीमध्ये प्राधान्य देणं पाहिजे आणि अंधेरीच्या लोकांना अंधेरीचं जॉब भेटलं पाहिजे. सर, एक शेवटचा विषय, तुमच्याबद्दल बरेचसे पक्ष जे आहेत ते खोटे आरोप करतात किंवा हे करतात. रिटर्निंग ऑफिसरकडे आज काय झाला? काही लोक आले होते रिटर्निंग ऑफिसरकडे, रिटर्निंग ऑफिसरने त्यांना फेटाळून करून टाकलं आणि सगळंच फॉर्म व्हॅलिड करून कामाला लावलं. आता सर, इथे स्टार प्रचारक म्हणून कोण येणार आहे? कारण की उद्यापासून तुमची बहुतेक पदयात्रा वगैरे सुरू होणार आहे. भारतीय जनता पार्टीची पूर्ण टीम, पूर्ण मुंबईची MLA नगरसेवक आपण असे जे आले होते बहुतेक बऱ्याच लोकांना जबाबदारी पण दिली आहे. आशिषजी 15 दिवस साठी इथेच राहणार आहे आणि अंधेरीपूरची पूर्ण जबाबदारी आशिषजीने स्वतःवर घेतली आहे. भारतीय जनता पार्टी का प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता मला उद्यापासून रस्त्यावर दिसतो. धन्यवाद सर. आपण बघितलं आता बरेचसे लोक इथे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या सपोर्टमध्ये इकडे आहेत आणि सकाळपासून त्यांची पदयात्रा आणि जनसंपर्क सुरू आहे आणि आता रात्री पण त्यांच्याबरोबर बरेचसे जवळपास 100 पासून जास्त लोक त्यांच्याबरोबर इथे आहेत. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.